नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 21,000 ते 72,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही. परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2/9/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती द्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिकरिता तुमची काय लागेल, वयमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता तुमची काय लागणार आहे, अशी सर्व काय माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मेडिकल ऑफिसर या पदासाठी निघालेली आहे. या पदासाठी तुम्हाला 72,000 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल. दोन वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत. MBBS तुमचं झालेलं असेल, व्हॅलिड रजिस्ट्रेशन तुमचं असेल MNC किंवा स्टेट मेडिकल काउन्सिलचे, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 6 महिन्यापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे काउन्सिलर या पदासाठी. एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे. ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल फिजिओलॉजीमध्ये, सोशल वर्कमध्ये, सोशिओलॉजीमध्ये, अँथ्रोपोलॉजीमध्ये, ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये किंवा नर्सिंग तुमचं झालेलं असेल. 3 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल फिजिओलॉजीमध्ये, सोशल वर्कमध्ये, सोशिओलॉजीमध्ये, अँथ्रोपोलॉजीमध्ये, ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये, नर्सिंगमध्ये, सोबत MSCIT किंवा इतर कॉम्प्युटर संदर्भातील कोर्स झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 21,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे लॅब टेक्निशियन या पदासाठी. दोन वॅकन्सीज या पदासाठी ARTसाठी आहे आणि 8 पोस्ट ज्या आहेत ICTCसाठी या ठिकाणी निघालेल्या आहेत आणि 1 पोस्ट SRCसाठी निघालेली आहे. 2 पोस्ट नारीसाठी या ठिकाणी आहेत. शैक्षणिकरिता जे आहे BSc मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. किंवा BMLS झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरीमध्ये तुमचं झालेलं असेल तरी देखील तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा लागणार आहे. 21,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. 5/9/2024 तुमची मुलाखत जी आहे सिव्हिल सर्जन ऑफिस डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल औंद पुणे 27 या ठिकाणी तुमची मुलाखत जी आहे मेडिकल ऑफिसर या पदासाठी केली जाईल. वयमर्यादा या ठिकाणी 60 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे. अर्ज जे आहे तुम्ही स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टच्या माध्यमातून करू शकता. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पुणे डिस्ट्रिक्ट एड्स प्रिव्हेंटेशन आणि कंट्रोल युनिट यांच्या ॲड्रेसवरती चेस्ट हॉस्पिटल बिल्डिंग ग्राउंड फ्लोअर नियर ARTी सेंटर औंद पुणे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म 2/9/2024 5 वाजेपर्यंत पोचतील या पॅथाने या ठिकाणी पाठवायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. सर्व काही माहिती व्यवस्थित वाचल्यानंतरच आपण या ठिकाणी अर्ज भरायचा आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.